नमस्कार मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिटरचा उपयोग भांड्यांची क्षमता कपॅसिटी मोजण्यासाठी कसा करतात याबद्दल शिकलो. या व्हिडिओमध्ये आपण या संबंधित काही गैरसमज पाहूया. भोला आपली एक लिटरची बाटली घेऊन इतका उत्साहित आहे की तो त्या बाटलीबद्दल सांगण्यासाठी आज बब्बनच्या स्टॉलवर आला आहे. भोलाने बब्बनला भांड्यांची क्षमता कपॅसिटी लिटरमध्ये मोजण्याबद्दल सर्व काही सांगितले आणि हे पण सांगितले की कशा प्रकारे गोलूने त्याला ती एक लिटरची बाटली दिली. बब्बनने भोलाला त्याची बाटली दाखवण्यासाठी मागितली. अरे, हे काय झाले? बोलाच्या हातून बाटली निसटून जमिनीवर पडली आणि तुटली. भोला आणि बब्बन दोघे उदास झाले. बब्बनने भोलाला विचारले की दोघांनी गोलू जवळ जाऊन आपापल्यासाठी एक एक लिटरची बाटली घेतली तर? भोला आणि बब्बन गोलूजवळ पोहोचले. त्याने गोलूला त्याची बाटली तुटण्याची पूर्ण गोष्ट सांगितली आणि स्वतःसाठी एक एक लिटरच्या बाटल्या मागितल्या. पण गोलूजवळ फक्त एकच एक लिटरची बाटली आहे. त्याने बब्बनला ती एक लिटरची बाटली दिली आणि भोलाला एक चंबू दिला. भोला गोलूला लगेच म्हणाला, हे काय गोलू, तू मला एक लिटरच्या बाटलीऐवजी हा चंबू दिलास. भांड्याची क्षमता कपॅसिटी तर आपण फक्त एक लिटरच्या बाटलीनेच मोजू शकतो ना. मुलांनो, बोलाने सांगितलेली ही गोष्ट खरी आहे का? गोलू हसू लागला. त्याने भोलाकडून तो चंबू घेतला आणि आपल्या एक लिटरच्या दूध मोजण्याच्या मापाला दुधाने भरून त्या चंबूमध्ये ओतले. जग पूर्णपणे दुधाने भरला. गोलूने भोलाला समजावले, बघ बोला, हा चंबू पूर्णपणे एक लिटर दुधाने भरला. याचा अर्थ काय आहे? बोलाने लगेच उत्तर दिले, याचा अर्थ या चंबू क्षमता कपॅसिटी एक लिटर आहे. बोला गोलूचे म्हणणे समजला. मुलांनो, लक्षात असू द्या, असे जरुरी नाही की फक्त एक लिटरच्या बाटलीची क्षमता कपॅसिटी एक लिटर आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकाराच्या भांड्यांची क्षमता कपॅसिटी एकसारखी असू शकते. जसे इथे बाटली आणि चंबू दोघांची क्षमता कपॅसिटी एक लिटर आहे. या हे अजून भांड्यांसोबत पण करून पाहू. आपण ह्या एक लिटरच्या बाटलीने ह्या पातेल्यामध्ये पाणी भरून बघितले तर कळेल की पातेले हे एक लिटरच्या बाटलीने पूर्णपणे भरून गेले आणि बाटली पण रिकामी झाली. अशा प्रकारे ह्या पातेल्याची क्षमता किती लिटर झाली? अगदी बरोबर, एक लिटर. आता आपण ह्या पातेल्याच्या पाण्याने हे मडके भरू शकतो का? या पाहूया. अरे वा, पातेल्याच्या पाण्याने हे मडके पूर्णपणे भरले. ह्याचा अर्थ मडक्याची क्षमता पण एक
लिटरस आहे. मुलांनो, तुम्ही पाहिले की कशा प्रकारे जरी भांडी वेगवेगळे असली तरी त्यांचे आकार पण वेगवेगळे असले तरीही त्यांची क्षमता एक लिटरच आहे. भोला आणि बब्बन गोलूला धन्यवाद म्हणाले आणि आपली बाटली आणि चंबू घेऊन आनंदाने आपल्या घरी परतले. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण लिटरचा उपयोग भांड्यांची क्षमता कपॅसिटी मोजण्यासाठी कसा करतात यासंबंधित काही गैरसमज पाहिले.